सॉनॉमीचा त्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाचं आर्टिकल आज डिस्कस करायचं आहे बायनॉमियल क्लेचर कार्ल्स लिनियसने ची सिस्टीम डेव्हलप केली नाव देण्याची पद्धत त्यांनी अस्तित्वात आणली आणि ती सिस्टीम म्हणजे बायनॉमियल क्लेचर सिस्टीम बायनॉमियल क्लेचर सिस्टीम वॉज प्रपोज बाय कार्ल्स लिनियस आता क्लेचर म्हणजे काय तर नाव देणे नाव देणे म्हणजे बारस करणे आपण तर सांगितलेलच आहे लग्न झाल्यावर नाव घेणे मूल झाल्यावर बारस करणे म बारस करणे म्हणजे नॉमन क्लेचर आपणही आपल्याकडं नातेवाईक गोळा करून कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये आपल्याला नाव दिलं जात आपली ना? नाव मिनिंगफुल असतात त्याला काहीतरी अर्थ आहे ना मिनिंगफुल आहेत आपली नाव सुद्धा तसं सजीवांना नाव देण्याची पद्धत म्हणजे नॉमन क्लेचर आणि याच्यामध्ये नॉमन क्लेचर सिस्टीम जी आहे ती वर्नॅकुलर नेम्स म्हणजे लोकल भाषेत प्रत्येकाला वेगळं 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 नाव असतं लोकल भाषेमध्ये प्रत्येकाला वेगळं 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 नाव असतं त्याला आपण व्हर्नॅकुलर नेम म्हणतो ज्या प्लांटला तुम्ही आंबा म्हणता हे तुमच्या भाषेत तुम्ही दिलेलं नाव आहे ज्या प्लांटला तुमच्या भाषेत तुम्ही चिंच म्हणता बटाटा म्हणता रताळ म्हणता केळी म्हणता म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येकाला नाव दिलेली असतात त्यांना म्हणायचं वारनॅकुलर नेम्स पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बघा एका प्लांटला एका ऑर्गॅनिझमला अनेक भाषेत अनेक नाव दिली जाऊ शकतात दॅट लीड्स टू कन्फ्युजन बघा ज्या प्लॅन्टला तुम्ही आंबा नाव दिलेलं आहे जसं मी प्लैट आंब्याच है आंबा है दुसरे सर मन्नार राव सर ये तो आम है आंबा नहीं है रॉय सर म्हणतील अरे ये आम भी नहीं है ये आंबा भी नाही है ये तो मँगो है आणखी सर काहीतरी वेगळं म्हणतील याचा अर्थ काय प्लॅन्ट तेच आहे तुम्ही म्हणणार ते पण आंब्याचंच नाव घेत आहेत हे पण आम म्हणजे त्याचंच नाव घेत आहेत ते मँगो म्हणजे त्याचंच नाव घेत आहेत आपल्याला दोन तीन भाषा समजतात त्या प्रत्येक भाषेत एकाच प्लॅन्ट तीन नाव आहेत कस काय करायचं अवघड आहे की नाही हा अजून एक्झाम्पल बघा आपल्याकडं रताळू ज्याला म्हणतो आपण स्वीट पोटॅटो काही ठिकाणी त्याला म्हणतात मराठीमध्ये रताळू म्हणतो आपण हिंदीमध्ये शक्राकंद म्हणतो आपण त्यानंतर जेनासू कन्नडामध्ये जेनासू नाव आहे त्याला मिठा आलू आसामीन बंगाली भाषेत त्याला मिठा आलू म्हणतात आणि कंदमूळ म्हणतात तमिळ भाषेमध्ये आपल्याला हिस्टॉरिकल अकाउंटमध्ये माहिती आहे प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीतेच्या शोधासाठी तामिळनाडूकडे गेले कंदमुळावर जगत होते कंदमुळं खात होते ते तर कंदमूळ हे तामिळनाडूमध्ये या रताळ्याचं नाव घे ठेवलेलं आहे मग तुम्ही म्हणणार नाही नाही हे रताळू आहे ते म्हणणार नाही नाही कंदमूळ आहे कोण म्हणणार नाही नाही मिठा आलो आहे म्हणजे एकाच प्लॅन्टला अनेक भाषेत अनेक नाव असू शकतात दॅट लीड्स टू कन्फ्युजन अहो वॉटर लिली नावाच्या प्लॅन्ट दोनशे अठ्ठेचाळीस नाव आहेत वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये दॅट लीड्स टू कन्फ्युजन फायदा एक आहे की लोकल लेवलला आपल्याला समजण्यासाठी सोपं आहे पण नुकसान भरपूर आहे दुसरं कन्फ्युजन एक आणखी यामध्ये होत आहे एकच नाव अनेक प्लांटला अनेक भाषेत अनेक रीजन मध्ये दिलं जाऊ शकत ग्रहित दरा आपण ज्या प्लांटला आंबा नाव दिलंय कदाचित एखाद्या भागामध्ये कलिंगडाला आंबा नाव दिलं असेल कुणी पपईला आंबा नाव देईल कुणी चिंचेला आंबा नाव देईल कुणी बटाट्याला आंबा नाव देईल वेगवेगळ्या भाषेत त्या एकच नाव अनेक प्लांटला दिलं जाऊ शकतं दॅट लीड्स टू कन्फ्युजन त्यामुळं व्हर्नॅकुलर नेम सायंटिफिक स्टडी करण्यासाठी चालणार नाहीत आणि मग आपल्याला सायंटिफिक नाव देण्याची सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे सायंटिफिक नॉमन क्लेचर सिस्टीम आपल्याला डेव्हलप केली पाहिजे कारण असे कन्फ्युजन होऊन चालणार नाही आणि कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी सायंटिफिक नॉमन क्लेचर सिस्टीम निर्माण करणं गरजेचं आहे ठीक आहे आता सुरुवातीला जी नॉमन क्लेचर सिस्टीम अस्तित्वात आली तिचं नाव पॉली नॉमन क्लेचर सिस्टीम पॉली म्हणजे मेनी पॉली म्हणजे मेनी म्हणजे एक नाव एकदम मोठ 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 असेल जसं मला सांगा तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहिताना जर त्याच्यासाठी आपल्या वहीचं अर्ध पान फक्त नाव लिहायला लागत असेल तर किती कठीण जाईल लक्षात कसं ठेवायचं लक्षात कसं ठेवायचं आणि त्यामुळं सुरुवातीला अशी पॉलिनॉमियल क्लेचर सिस्टीम होती ही बघा इथं किती मोठी मोठी नाव एका प्लॅन्ट किती मोठं नाव दिलंय आपल्याकडेही आपण ग्रामीण भागात भागात पाहतो काही महिला नाव घेतात नाव घेताना बघा लांब लचक अर्धा तास नाव घेतात पतीचं नाव शॉर्ट मध्ये शेवटी सांगतात आता काळ राहिलाय का एवढं लांब लचक नाव घ्यायचा नाही तर इतकं मोठं नाव चालणार आहे का लक्षात ठेवता येईल का नाही पुन्हा बदल केला ट्रायनॉमियल नॉमनक्लेचर सिस्टीम हक्झले स्टिकलँड यांनी ट्रायनॉमियल नॉमनक्लेचर सिस्टीम आणली बघा मोनो म्हणजे वन डाय किंवा बाय म्हणजे टू ट्राय म्हणजे थ्री टेट्रा म्हणजे फोर पेंटा म्हणजे फायू हेक्झा म्हणजे सिक्स हेप्टा म्हणजे सेवन ऑक्टा म्हणजे एट नाईन्टा म्हणजे नाईन टेन्टा म्हणजे टेन एलेवन्टा अँड सो ऑन पॉली मिन्स मेनी पॉली मिन्स मेनी तर इथं ट्रायनॉमियल क्लेचर सिस्टीम अस्तित्वात आली आणि ट्रायनॉमियल क्लेचर सिस्टीम सुद्धा आपल्याला काय सांगते प्रत्येक नाव तीन शब्दात असलं पाहिजे इच नेम कन्सिस्ट ऑफ थ्री वर्ड्स दॅट इज ट्रायनॉमियल क्लेचर सिस्टीम जसं मला सांगा तुम्हाला म्हटलं तुमचं पूर्ण नाव सांगा तर तुम्ही पूर्ण नाव ट्रायनॉमियल सिस्टीम न सांगता स्वतःच नाव वडिलांच नाव आणि फॅमिलीच नाव म्हणजे आपलं आडनाव आपलं पूर्ण नाव तीन शब्दात आहे म्हणजे ट्रायनॉमियल सिस्टीम प्रमाण आपण नाव सांगू शकतो पण आणखी सोपं करणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून पुढची क्लेचरची सिस्टीम निर्माण केली तिचं नाव बायनॉमियल क्लेचर आणि सुरुवातीला ही सिस्टीम कोणी सांगितली कुहू प्रपोज गॅस्पार्ड बॉहिन गॅस्पार्ड बॉहिन नावाच्या सायंटिस्टने सुरुवातीला बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीम प्रपोज केली त्याच्या थिएटर बॉटॅनिका या पुस्तकामध्ये ही सिस्टीम त्यांनी सुरुवातीला सांगितली पण बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचे डिटेल सगळे रोल्स वगैरे हे सर्व कुणी सांगितलं तर कार्ल्स लिनियस कार्लस लिनियस युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होता आणि ही युज अ सिस्टीम फॉर फर्स्ट टाईम ऑन लार्ज स्केल अँड प्रपोज अ सायंटिफिक नेम टू ऑल प्लॅन्ट अँड अॅनिमल्स प्रत्येक प्लॅन्टला आणि ॲनिमलला सायंटिफिक नाव देण्याची सिस्टीम त्यांनी अस्तित्वात आणली त्यांनी जेनरा प्लॅन्टारम स्पीसीज प्लॅन्टारम सिस्टीमा नेचर नावाची पुस्तकं लिहिली आणि म्हणून त्याच्यातच त्या या यामध्ये लिनियसनेच लिनियसनेस सायंटिफिक क्लेचरची सिस्टीम जे आहे बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीम निर्माण केली प्रपोज केली नंतर आणि म्हणून त्याला आपण म्हणतो फाउंडर ऑफ बायनॉमियल नॉमन फाउंडर ऑफ बायनॉमियल नॉमन क्लेचर आता लिनियसने ही सायंटिफिक नावं द्यायची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आपलं स्पीसीज प्लॅन्टॅरम नावाचं जे बुक त्या बुकमध्ये त्यांनी ही सिस्टीम सांगितलेली आहे पब्लिश कधी केलं एक मे सतराशे त्रेपनला हा आणि त्यावेळी त्यांनी ती क्लेचर सिस्टीम प्रपोज केलेली आहे लिनियस प्रपोज सायंटिफिक नेम्स ऑफ ॲनिमल्स In his book, Nature, इन हिज बुक सिस्टिमा नेचर आणि त्याची टेन्थ एशन सिस्टिमा नेचरची जी आहे त्यावेळी फर्स्ट पब्लिशिन फिफ्टी एट लामयल नॉमन क्लेचर सिस्टीम कधीपासून अस्तित्वात आली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर लक्षात राहू द्या इनिशिएशन ऑफ बायनॉमियल सिस्टीम फॉर ऍनिमल इज बिलिव्ह टू बी स्टार्टेड एक ऑगस्ट सतराशे अठ्ठावन आणि लिनियसनं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या क्षेत्रात केलेलं असल्यामुळं ही इज कॉल्ड ॲज फादर ऑफ टेक्सॉनॉमी आता या बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचे रूल काय काहीतरी नियम पाहिजेत ना सायंटिफिक नाव द्यायचंय म्हटल्यावर त्याला काहीतरी रूल पाहिजेत की नाही पाहिजेत कोण कोणते रूल्स फॉलो करायचे बायनॉमियल म्हणजे प्रत्येक नाव दोन शब्दात असलं पाहिजे जसं आपण पूर्ण नाव सांगा म्हटल्यावर पूर्ण नाव आपण तीन शब्दात सांगतो पण जनरली व्यवहारात वापरताना बायनॉमियलच वापरतो ना, वापर ना शरद पवार नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हणजे दोन शब्द वापरतो आपण त्या नावामध्ये म्हणजे बायनॉमियल सिस्टीमचा वापर आपणही व्यवहारात करतो पूर्ण नाव सांगा म्हटलं की ट्रायनॉमियल सिस्टीम येते आणि शॉर्ट मध्ये आपण वापरताना बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचाच वापर म्हणजे सायंटिफिक नाही आहे पण दोन शब्द वापरतो म्हणून म्हटलं प्रत्येक नाव दोन शब्दात असलं पाहिजे इच नेम कन्सिस्ट ऑफ टू वर्ड पहिला नियम दुसरा नियम पहिलं नाव जिनसच असलं पाहिजे दुसरं नाव स्पीसीच असलं पाहिजे फर्स्ट वर्ड इंडिकेट जेनेरिक नेम सेकंड वर्ड इंडिकेट स्पीसीज नेम आणि हे नाव किती मोठ पाहिजे एखाद्याला वाटलं म्हणून पानभर नाव माझं आहे म्हणून चालेल का नाही तीन तेरा लक्षात ठेवा तीन तेरा म्हणजे तीन लेटर पेक्षा कमी नको तेरा पेक्षा जास्त नको तेवढे त्याच्यामध्ये लेटर्स पाहिजेत नॉट लेस दॅन थ्री अँड मोर दॅन थर्टीन लेटर्स जेनेरिक नाव अगोदर लिहायचंय जिनसच नाव अगोदर लिहायचंय जसं आपण फेरा इंडिका जिनसच नाव अगोदर लिहायचंय आणि त्याच्या नावाची सुरुवात कॅपिटल लेटर न करायची स्पीसीस नाव नंतर लिहायचं त्याच्या नावाची सुरुवात स्मॉल लेटर न करायची जेनेरिक नेम इज शॉर्ट अँड कॅनॉट बी रिपीटेड अनेकाला रिपीट करायचं नाही जेनेरिक नेम स्पीसीस नाव रिपीट होऊ शकत त्यानंतर ते दोन शब्दात असलं पाहिजे म्हणतोय आपण परंतु काही वेळा ते जर कॉम्पाऊंड असेल तर हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणजे कंपाउंड असेल तर मध्ये इथं एक डॅश देऊन तुम्हाला ते लिहिता येईल कंपाऊंड नेम बनवता येईल त्यानंतर दीज नेम्स आर बेस्ड ऑन सम स्पेशल कॅरेक्टर्स ऑफ ते नाव देताना त्या ऑर्गॅनिझमची काहीतरी स्पेशल कॅरेक्टर विचारात घेतली पाहिजे फॉर एक्झाम्पल फेरा इंडिका आंब्याचं सायंटिफिक नाव आहे इंडिका दॅट इज द इंडियन ओरिजिन इंडिका म्हणजे टाटाची इंडिका नाही टाटाची इंडिका सुद्धा इंडियन ओरिजिन मुळे इंडिका नाव दिलंय कशालाही दिलेलं असो जगात ज्याचं ज्याचं इंडियन ओरिजिन आहे त्याला आपण इंडिका म्हणतो मॅनजिफेरा इंडिका टेमरेंडस इंडिका स्क्विस्क्युलिस इंडिका आफिस इंडिका कितीतरी प्लांटला आणि ॲनिमलला नाव इंडिका 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 या प्रमाणात दिली स्पेसिसची नावं असू शकतात ती दीज आर लॅटिनाइज ही नाव लॅटिन भाषेत दिली पाहिजेत प्रश्न बऱ्याच बुकमध्ये विचारलेला आहे का लॅटिनमध्ये द्यायची इंग्लिशमध्ये का नाही लॅटिन इज अ डेड लँग्वेज आणि त्यामुळं एका शब्दाचा एकच अर्थ त्यामधून निघतो आपल्याकडं एका शब्दाचे अर्थ अनेक निघतात जसं मराठीमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात हे तुम्हाला माहीत आहे इंग्लिशसुद्धा काही कमी नाही आहे जसं फादर हा शब्द घ्या मला सांगा तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज युअर फादर्स नेम तर तुम्ही जन्मदात्या वडिलांचं नाव सांगणार बरोबर आहे हे मग इथं एक शब्द वापरला होता थोड्या वेळापूर्वी फादर ऑफ टेक्सॉनॉमी म्हणजे काय या लिनियसला काही टेक्सॉनॉमी नावाची मुलगी होती असं आहे का नाही म्हणजे ज्या ब्रँच मध्ये जो टॉपच काम करतो त्याला तो बहुमान म्हणून फादर शब्द इथं वापरलाय शब्द तोच आहे ठिकाण वेगळा आहे अर्थ वेगळा आहे पुन्हा चर्च मध्ये गेल्यानंतर तिथं एका पर्टिक्युलर पर्सनला फादर नाव दिलंय तिथं त्याचा अर्थ वेगळा फादर हा शब्द तोच आहे प्रत्येक ठिकाणी अर्थ वेगळा 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 आहे तर ही भाषे लॅटिनायझ भाषेत का पाहिजेत लॅटिनमध्ये का पाहिजेत एका शब्दाचे अनेक अर्थ निघून आहेत कारण ती डेड लँग्वेज आहे हा डेड लँग्वेज आहे सायंटिफिक नेम्स आर युजली इटालिक्स जर ती नाव जसं मी तुम्हाला इथं एक नाव लिहितो आता मॅन्जिफेरा इंडिका आंब्याचं सायंटिफिक नाव आहे हे जीनसचं नाव आहे हे च नाव आहे यांना अंडरलाइन करायचं जर हँड रिटर्न असेल किंवा टाईप केलं असेल तर ते अंडरलाइनड असलं पाहिजे आणि जर प्रिंट केलं असेल तर इटालिक्समध्ये असलं पाहिजे तुम्ही कुठल्याही बुकमध्ये सायंटिफिक नाव कसं इटालिक्स मध्ये लिहिलंय पाहू शकता मध्ये ते असलं पाहिजे हा बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचा रोल आहे पुन्हा ज्या सायंटिस्टन ना ते नाव दिलेलं आहे ज्या सायंटिस्टन ते नाव दिलेलं आहे त्याचं शॉर्ट मध्ये पुढं नाव पाहिजे जसं मॅनजिफेरा इंडिका हे आंब्याला सायंटिफिक नाव कार्लस लिनियसनं ना दिलं म्हणून मैं जी फेरा इंडिका यल आय डबल एन किंवा यल फक्त म्हटलं तरी चालू शकत त्या ऑथरच त्याच्या नंतर शॉर्ट मध्ये कस एकदम शॉर्ट एकदम शॉर्ट मध्ये ते नाव त्याच्या नंतर लिहिलं पाहिजे आणि ते अंडरलाइन करायची किंवा अंडरलाइन नॉर इटालिक्स ते सिंपल अल्फाबेट अल्फाबेटमध्ये लिहिलं पाहिजे लिहिलं पाहिजे हा सुद्धा बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचा रूल आहे समटाइम्स सिंगल स्पीसीज इज डिस्क्राइब्ड अंडर डिफरंट नेम्स बाय डिफरंट ऑथर्स काही वेळा एकच स्पीसीस अनेक ऑथर अनेक ठिकाणी डिस्क्राइब करत असतो जर असं आढळलं तर कोणाचं नेम करेक्ट ठरवायचं जे पहिल्या ऑथरनं डिस्क्रिप्शन केलंय ते बरोबर ठरवायचं वेन बायनॉमियल नॉमन नेम इज चेंज जर समजा काही कारणानं ते नाव बदललं तर काय ओरिजिनल नाव जे आहे ते ब्रॅकेटमध्ये ठेवलं पाहिजे बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीमचा रोल आहे हा त्यानंतर आणखी एक महत्वाचं प्रिन्सिपल्स ऑफ प्रायोरिटी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ आय सी बी एन फर्स्ट नेम इज गिव्हन टू ऑर्गॅनिझम इज वेरीड दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ फर्स्ट प्रेफरन्स जे पहिलं दिलं नाव त्याला पहिला प्रेफरन्स एनी अदर नेम इज गिव्हन आफ्टर दॅट विल बी कन्सिडर्ड एज अ सिनॉनॉम नंतर कोणी दिलं तर ते सिनॉनॉमस नेम म्हणून ग्रहित धरायचं पहिलं नाव महत्वाचं पहिलं कोणी दिलं हे महत्वाचं आहे आता या बायनॉमियल नॉमन क्लेचर सिस्टीम जी आपण सांगितली त्याचे रूल्स सांगितले बारसाय हे सायंटिफिक बारसाय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करायचं जसं आपलं प्रत्येकाचं नाव वेगळं 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 आहे पण सायंटिफिक नाव आपलं एकच आहे सगळ्या ह्युमनचं सायंटिफिक नाव एकच आहे होमो सेपियन सेपियन प्रत्येक आंब्याच्या व्हरायटीचं नाव वेगळं असेल पण मॅनजीफेरा इंडिका म्हटलं की जगातले सगळे आंब्याचे प्लॅन्ट आलेच आपली वैयक्तिक नाव द्यायची सिस्टीम आहे स्पीसीजमध्ये वैयक्तिक नाव नाही ला त्या ग्रुपला मिळून एक नाव आहे हा फरक लक्षात घ्या तर बायनॉमियल नॉमन क्लेचर कसे आहेत सिम्पल आहेत डिस्क्रिप्टिव्ह आहेत युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड जगामध्ये सर्व ठिकाणी हीच नावं चालणार समजा आपण मॅनजीफेरा इंडिका नाव घेतलं तर जगात कुठेही गेला तर तुम्हाला आंब्याचंच प्लॅन दाखवलं जाईल दुसरं कुठलंच नाही इट इंडिकेट्स दी रिलेशनशिप दीज नेम्स आर मिनिंगफुल प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ आहे मॅनजीफेरा इंडिका हे प्लॅन्ट भारतामध्ये ओरिजिन याचा आहे म्हणून इंडिका नाव दिलं म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे आणि जे, जे कॉमन नावामुळं सर्व प्रकारचे कन्फ्युजन निर्माण होतात जगामध्ये एका स्पीसीजला एकच सायंटिफिक नाव असल्यामुळं कन्फ्युजन होणार नाही so these are universally accepted all over the world and they helps to avoid the confusions made by common names so this is about binomial nomenclature